दिनांक 14 जून 2022 को मनसे संस्थापक सम्माननीय श्री राज साहेब ठाकरे के जन्मदिन के शुभ अवसर पर मनसे के कार्यकर्ताओं द्वारा भिवंडी शहर व ग्रामीण भागों में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि पड़घा के मोहडुल जिला परिषद गट के केल्हे गाँव घाड़गे पाड़ा में मनसे विद्यार्थी सेना भिवंडी तालुका अध्यक्ष परेश जी चौधरी द्वारा जरूरतमंद आदिवासियों को कपड़ा बिस्किट वितरण मान्यवरों के उपस्थिति में मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर मनसे जिलाध्यक्ष शैलेश बिड़वी, सहकार सेने राज्य सचिव कौस्तुभ लिमये, विधानसभा सचिव रविन्द्र विशे, माथाड़ी कामगार सेना भिवंडी ग्रामीण विधानसभा अध्यक्ष गुरुनाथ मते, मनसे विद्यार्थी सेना कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष हर्षल भोईर, विभाग अध्यक्ष एडवोकेट सुनील देवरे, सदानंद गोड़ले सहित भारी संख्या में मान्यवर व मनसे के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा केल्हे ग्रामस्थ मंडल व महिला व पुरुष उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान मोहडुल जिला परिषद गट के नितेश भोईर, कुणाल मानकर, मयूर तारमले द्वारा तुलसी का झाड़ देकर स्वागत किया। तो वहीं इस कार्यक्रम की शुरुआत हनुमान जी की आरती करके की गई। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्ताने आमच्या परीने पक्षाच्या वतीने जे आम्हाला शक्य आज तुम्ही आमच्या बांधव आहात, भगिनी आहात। कुठेतरी एक क्षण असा येतो का कोणतरी मोठा असतो, कोणतरी छोटा असतो, पण जो छोटा असतो त्याला नेहमी मोठ्याने उचलून धरायचा असतो, त्याला छोट्याला छोटा नाही ठेवायचा, त्याला उचलून धरायचा आणि त्याच्या लेवलला आणायचा। आणि हा छोटासा प्रयत्न आमचा, याच्या पुढे सुद्धा पक्ष या गावामध्ये चांगले चांगले कार्यक्रम तुमच्यासाठी राबवणार आहेत। त्यासोबतच येणाऱ्या काळात तुमच्या घरकुलांचा प्रश्न सुद्धा आम्ही मार्गी लावणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे।
गावातल्या प्रत्येक कुटुंबाला घरकुल मिळालाच पाहिजे आणि या घरकुलासाठी आपल्याला इथून शहापूर पर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. शहापूरच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना आपल्याला घेराव पण घालावा लागणार आहे. या सर्वांसाठी तुम्हाला सगळ्यांना तयार राहावं लागणार आहे. म्हणून मी म्हटलं एक पाण्यासाठी तुम्हाला झगडायचं आणि तुमच्या घरासाठी तुम्हाला झगडायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तयार व्हा. आज वाढदिवसानिमित्ताने रसाहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने कपडे वाटप कार्यक्रम होणार आहे. कुठेही मनामध्ये अशी दुसरी भावना येऊ देऊ नका. हा आमचा छोटासा प्रयत्न आहे फक्त समाजाला एकत्रित आणण्याचा आणि पक्षाला तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा माध्यम आहे, छोटासा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. आणि कार्यक्रम खूप छान तयार केला त्यासाठी माझ्या इकडच्या मुंडू जिल्हा परिषद गटातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार अभिनंदन करतो मनापासून. खूप छान असा कार्यक्रम तुम्ही इथे ठेवला. आज राज साहेबांचा वाढदिवस आहे. इलेक्शन कुठे इथे नाही, इलेक्शन मध्ये सर्व नेता येतात. आज राज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला छोटीशी भेट घेऊन आलेलो आहे आणि गरजू लोकांना मदत करण्याचा आज राज साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना आशीर्वाद तुमचे मिळावे यासाठी आज छोटासा प्रयत्न आहे. आज तुम्हाला माहितीये का या साईडला शिरोळा गाव, शिरोळा गाव त्यांची एकी असल्यामुळे त्यांना आज त्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तर तुमची एकी देवा बरेच तुमच्या जोडीला सहकार राहील. बरेच मी अभिनंदन करतो तो छोट्या छोट्या गावात जाऊन त्यांना सर्वांना मार्गदर्शन करून आणि गोरगरिबांना पाणी देतो त्यामुळे परेशला खूप मोठा पुण्याचा वाटा आहे आयुष्यामध्ये. हे विसरू नको. नुसता पक्ष कार्य म्हणून समाजसेवा ही जन्माला आल्या तिच्या हातून घडली नाही, काही उद्योग नाही. त्यामुळे तुम्हाला आमदार जो आहे, आमदार त्याची मिसेज जी आहे त्याची बायको तुम्हाला सांगतो मराठी भाषेमध्ये, ती आता तुमची शहापूरची अध्यक्ष आहे. तुमच्या समाजाची पूर्णपणे आदिवासी समाजाची जी अध्यक्ष असते प्रकल्प आदिवासी विभाग विभागाची, वास्तविक हे आमदार आपला आहे. त्याची मिसेज एवढी मोठी अध्यक्ष असताना जो विषय आपल्याला तिथपर्यंत जायची गरज लागलेली पाहिजे त्या आमदाराने जो गोष्टी सगळ्या आपल्या आणून दिल्या पाहिजे जागेवर. टक्कर बापातल्या काही स्कीम आहेत, योजना आहेत, या सर्व तुम्ही एकीच्यामुळे एकत्र ठेवा. कोणी आल्या राजकीय माणसं तुमच्यामध्ये फुटाफूट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्या कुठल्या गोष्टीवर किंवा आश्वासनावर विश्वास ठेवू नका. एवढीच तुम्हाला विनंती करतो तुमचे सर्व कामं करण्यासाठी मनसेही तत्पर राहील. सन्मान्य राज साहेब ठाकरेंचा वाढदिवसानिमित्त आज इथे कपडे वाटत खाऊ वाटत हा कार्यक्रम आहे. आज मोंढू मठातर्फे जिल्हा परिषद गटातर्फे सन्मान्य राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.